दऱ्याखोऱ्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्यास असणाऱ्या महिलांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची असते, त्यामुळे कुटुंबाचा गाडा ओढताना होणारी तारांबळ बघून या आदिवासी गृहिणींनी निसर्गाचाच आधार घेतला आणि वन औषधींपासून निर्गुडी तेल तयार करण्याचा संकल्प केला. या अल्पावधीमध्येच पेठ तालुक्यातील उस्थळपैकी व्यक्ती यांचं सहकार्य त्यांना मिळत आहे. देवीदास भोये राहणार उस्तळे, उस्तळ्यापैकी भोईपाडा, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. माझ्या गटाचं नाव आहे महालक्ष्मी महिला. सबस्क्राइब करा सी 24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.